कृषी क्षेत्राच्या हृदयात जिथे निसर्गाचा कॅनव्हास शेतकऱ्यांच्या घामाने आणि कष्टाने जिवंत होतो, आम्हाला कळलं की पिके हेच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन आहेत आणि या पिकांची भरभराट होण्यासाठी त्यांना योग्य पोषक तत्वांची गरज आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले तीन प्राथमिक पोषक घटक म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. त्यापैकी फॉस्फरस मुळांच्या विकासाची अवस्था, शाखीय वाढ अवस्था, फुलोरा अवस्था आणि रचनात्मक घटक यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. सध्या शेतकरी बेसल ऍप्लिकेशन मध्ये फॉस्फरस DAP म्हणून वापरत आहेत आणि काही फॉलियर ऍप्लिकेशन म्हणून पाण्यात विरघळणारे ग्रेड वापरतात. परंतु तरीही आपले बहुतेक शेतकरी त्यांच्या पिकांची फॉस्फरसची गरज पूर्ण करण्यासाठी DAP बेसल ऍप्लिकेशनवर अवलंबून असतात, ज्यात सामान्यतः कमी पोषण वापर कार्यक्षमता असते. पण जर यावर ग्राउंड ब्रेकिंग उपाय असेल तर आपण आपल्या पिकांचे पोषण करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवत आहोत. सादर करीत आहोत कोरोमंडलचा क्रांतिकारी नव उपक्रम ग्रोमोर नॅनो DAP, अत्याधुनिक नॅनो तज्ञांद्वारे समर्थित. यामध्ये शुद्ध उच्च दर्जेच्या DAP नॅनो कण असतात, जे पारंपरिक DAP तुलनेत पोषक वापर कार्यक्षमता वाढवतात, त्यामुळे पिकांची वाढ जास्त होते. ग्रोमोर नॅनो DAP मध्ये अर्धी बॅग ते एक बॅग पारंपरिक DAP बदलण्याची क्षमता आहे, जे पिकांवर अवलंबून आहे आणि आपल्या पिकांना आवश्यकतेनुसार योग्य पोषण प्रभावीपणे मिळेल. प्रथम फवारणी शाकीय वाढ अवस्थेदरम्यान हे प्रगत तंत्रज्ञान आवश्यक फॉस्फरस हळूहळू आणि स्थिरपणे सोडते, ज्यामुळे मुळांच्या विकासास आणि वनस्पतींच्या एकूण जोमाला चालना मिळते. यामुळे तुमची पिके मजबूत आणि निरोगी वाढतील याची खात्री होते. दुसरी फवारणी प्री फ्लॉवरिंग अवस्थेत ग्रोमोर नॅनो DAP आपल्या झाडांना भरपूर प्रमाणात फुले प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेले फॉस्फरस प्रदान करत राहते, ज्यामुळे उच्च उत्पादन आणि चांगल्या दर्जेची पिके मिळतात. फॉस्फरस वापराच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी DAP माती आणि फॉलियर ऍप्लिकेशनचा वापर एकत्र करणे आवश्यक आहे. ग्रोमोर नॅनो DAP, मेड इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड.